ऋषी कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शेती आणि शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती याबद्दल बोलणार आहोत आपल्या सोबत आहेत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब स्वागत आपलं नमस्कार उद्या उद्योजक निर्माण कार्यशाळा ही जळगावमध्ये होते जळगावची कार्यशाळा काय वैशिष्ट्य काय सांगा जळगावची कार्यशाळा खूप विशेष आहे ऋषी कारण इथे माझ्यासोबत म्हणजे मी तर असणारच आहे त्या कार्यशाळेत पूर्ण वेळ माझ्यासोबत इम्रान खान सरकार असणार आहेत आणि तिथे आपण सगळेच विषय उलगडून दाखवतो म्हणजे पालन असेल कुक्कुटपालन असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं मत्स्यपालन या व्यवसायावर आपण केंद्रित करतो आहे की कसा प्रचंड पैसा मत्स्यपालनमध्ये आहेत आपल्या तो एक गुंट्यापासून ते एक एकरपर्यंत म्हणजे जसा शेतकरी आहे आपण ज्याच्याकडे खूप कमी जमीन आहे किंवा जमीनच नाही आहे तो त्याच्यातून कशी श्रीमंती साध्य करू शकतो कारण खूप लोकांचा असं समज आहे की शेती शेतीपूरक व्यवसाय हे फक्त शेतकऱ्यांसाठीच आहे तर असं नाही हे सगळे व्यवसाय म्हणजे सुवर्ण कोकणच्या कार्यशाळे जे सगळे विषय घेतले जातात ते अशा व्यक्तींसाठी असतात ज्यांच्याकडे काहीच नाही पण खूप काही करायचं आहे अशा व्यक्तींसाठी आहेत की ज्यांच्याकडे पैसा खूप कमी आहे पण श्रीमंत बनवायची जिद्द खूप प्रचंड आहे तर अशा आणि महिला वर्गांचा जो तुम्ही जर उपस्थिती बघाल सगळ्या कार्यशाळेत संपूर्ण महाराष्ट्रात तर खूप एक उल्लेखनीय असते ती उपस्थिती सगळ्या वयोगटातील लोक तर असतात पण मुलांचंही प्रमाण आता खूप जास्त वाढलंय आता तर सुट्ट्या पडल्या शाळा कॉलेजमध्ये आणि म्हणजे प्रत्येक कुटुंबातला प्रत्येक व्यक्तीला ही कार्यशाळा करावीशी वाटते कारण या कार्यशाळेत नुसतं श्रीमंत होणं शिकवलं जात नाही तर आपल्या भावी पिढीला उद्योजकतेचं जर बाळकडू द्यायचं असेल तर अशा कार्यशाळा खूप महत्वाच्या असतात अक्ष न तशी एक कार्यशाळा सोळा तारीखला होती औरंगाबादमध्ये त्याचं काय वैशिष्ट्य दोन्ही कार्यशाळांमध्ये विशेष जवळपास सगळे हेच असेल की श्रीमंतीकडे नक्की कशा पद्धतीत आपल्याला जलद गतीने जाता येतील असे कोणते व्यवसाय आहेत की जे आपल्याला कमीत कमीत पैशामध्ये करता येतात आणि असं नाही की हे आपण नवीन काहीतरी सांगतोय महाराष्ट्रात जर तुम्ही बघाल हे सगळे व्यवसाय पारंपरिकपणे कितीतरी वर्ष करत आहेत पण तोच तोच पण आहे त्याच्यात काय असा काही उल्लेखनीय बदल करावा जो साधा सहज सोपा असेल पण मिळणारा पैसा प्रचंड असेल मग असं काय करावं कारण खूप लोक सांगतात की आम्ही भाजीपाला घेतो आम्ही बरड धान्य घेतो पण आमच्या मालाला भाव भेटत नाही आम्हाला बाजार यंत्रणेवर अवलंबून राहावं लागतं मग असं नक्की काय करायचं की ज्याच्या करून तुमच्या बांधावर येऊन लोक तुमचा माल घेऊन जातील असं काय करता येईल की तुमच्या शेळ्यांना तुमच्या बोकडांना किंवा तुमच्या माशांना लोक सहा सहा महिने आवर्जून हे करतील खरेदी करतील आणि मग ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील कारण होत आहे का माहिती ऋषी तुम्ही जर सुवर्ण कोकणच्या कार्यशाळा बघितल्या त्या सगळ्या कार्यशाळेमध्ये तेच विषय घेतले जातात म्हणजे जा अशाच गोष्टी शिकवल्या जातात जे जा विकलं आहे ज्याला डिमांड आहे ज्याला मार्केट शोधायची गरज नाही आणि जर तुम्ही संबंध महाराष्ट्राचा जर विचार केलात किंवा देशाचा विचार केलात तर आमचा जो शेतकरी वर्ग आहे तो जे पिकताय ना तो विकण्याचा प्रयत्न करतो आणि तिथे आपल्याला बदल करायचा ऋषी खूप सारे सरकारी योजना आहेत पण त्या लोकांपर्यंत किती पोहोचतात काय तो प्रश्नचिन्ह असेल संशोधनाचा विषय असेल पण आपल्याला आपल्या हिमतीवर उभं राहायचं आपल्याला कोणाची लाचर नको कोणाची आपल्याला मेहरबान नको आहे तर स्वाभिमानाने जगायचं आहे ताटमानाने आपला आदर्श आपल्याला वाटतो की इतरांनी घ्यावा असं काहीतरी काम करावं ज्याच्यातून पैसाही भेटेल आणि जगाला काहीतरी सुख दिल्याचं समाधान भेटेल तर असे व्यवसाय आपल्याला निवडावेच लागतील उशे कारण आता ती काळाची गरज आहे हीच काळाची गरज आपण ओळखून ज्यावेळी आपण अशा उद्योजक निर्माण कार्यशाळेत लोकांना बोलवतो त्यांना हळूहळू विशेष प्रशिक्षण कार्यशाळेत आणि नंतर त्यांना शिलेदार म्हणून त्यांना खऱ्या अर्थाने व्यवसायात आपण प्रेरित करतो श्रीमंत होतात पण ही जी गोष्ट आहे लोकांच्या मनामध्ये अजूनही असा संभ्रम आहे की कि शेती किंवा शेतीपूरक म्हणजे केवळ निसर्गावर अवलंबून तुम्हाला गेल्या दोन अडीच वर्षात पावसाचा फटका तुम्हाला कधी बसलाय उन्हाचा तडाखा कधी बसलाय किंवा भाव नाही अशा गोष्टीची तुमच्या शिलेदारांना कधी सामना फेस करावा लागलाय का सर तुम्हाला एक सांगेन दोषी शेती असो शेतीपूरक उद्योगधंदे असो किंवा शेतातून आपल्या शिवारात घेतलेली आपण कसलंही उत्पादन असो ह्या सगळ्या गोष्टीला भाव आपण हा द्यायचा असतो भाव मिळवायचा नसतो कोणतरी येईल माझ्या गोष्टीला भाव दिला सुरुवातीला आपल्याला आपला स्वतःचा भाव मोठा करावा लागेल वाढवावा लागेल आपल्याला स्वतःची जी हे वाढून घ्यावी लागेल किंमत आणि त्यासाठी आणि ती किंमत अशीच वाढत नाही ना मी नेहमी सांगतो की तुम्ही जे काही इन्कम कमवताय त्यातला किमान दोन टक्के गो जो उत्पादन उत्पन्न आहे ना म्हणजे तुम्ही जर दहा रुपये जर कमवत असाल ना तर किमान वीस पैसे तुम्ही स्वतःवर खर्च करा स्वतःवर म्हणजे तुमच्या कपड्यांवरती परफ्युमवर याच्यावरती नाही तर तुमची जी इंटरॅक्च्युअल प्रॉपर्टी आहे ज्याला आपण बुद्धिमत्ता बोलतो ना तिला विकसित करण्यासाठी आपल्याला खर्च करावा लागेल आणि मग ज्या क्षेत्रात ज्या प्रांतात आपल्याला मोठं व्हायचं आहे श्रीमंत व्हायचं आहे तर त्या प्रांताचा अभ्यास केला पाहिजे त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी का आल्या कारण तुम्ही बघा रोज जग झपाट्याने बदलताय रोज नवीन नवीन शोध येतात नवीन नवीन संशोधन होत आहे आपण वाटण्या बघितले पाहिजे ते आपल्या परत कधी आपल्याला तिथ परत पोहोचवावं लागेल आज सोशल मीडियाने सगळं जग जवळ आल्या ऋषी पण सोशल मीडियात बघा सेल्फी असतात कुठेतरी गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग असे काहीतरी बोलताना चुकीच्या गोष्टी चालू असतात सरसपणे पण पन त्या सोशल मीडियाचा आपल्यासाठी आपण काय फायदा केला पाहिजे मला आता मत्स्यपालन करायचं तर मत्स्यपालन नवीन काय शोध लागले आहेत मला कुठे त्याची चांगली माहिती भेटेल आणि तुम्ही बघा जे जे श्रीमंत शिलेदार आहेत जे जे यशस्वी लोक आहेत हे लाखो रुपये कमवतात पण तरी सुद्धा ते प्रशिक्षणासाठी जगभर फिरत असतात आणि मग त्यांना ती जे हा म्हणजे तुम्हाला सांगतो पैशाची चटक एवढी जबरदस्त असते ना की तुम्ही आपोआप मग त्याच्या मागे लागता आज सुवर्ण मध्ये नक्की शिकवलं काय जातं इथे फक्त तुम्हाला जे एक जे महत्वाचं आहे एक यशस्वी शेळी पालन यशस्वी कुक्कुटपालन किंवा श्रीमंत शेतकरी होण्यासाठी नक्की काय करायचं ह्याच्या सुरुवातीला एक जुजबी गोष्टी शिकवल्या जातात विशेष प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यानंतर एकदा का तुम्हाला पैशाची चटक लागलं की तुम्ही बरोबर त्यातला जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असते तुम्ही अडॉप्ट करत जाता पण ही सवय लागली पाहिजे स्वतःवर खर्च करण्यासाठी कारण तू जगात अशी कोणतीही शक्ती नाही की जे तुमची बुद्धिमत्ता तुमच्याकडनं हिरावून घेत आणि तुम्ही बघा ज्या पद्धतीत आता शाळांचे निकाल लागतात शेत आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकरी बघा जात्या हुशार प्रचंड बुद्धिमत्ता पण जोपर्यंत त्या शिक्षणाला व्यवहाराचं ज्ञानाची जोड लागत नाही ना तोपर्यंत सगळं शून्य आहे हुशे आणि कार्यशाळेत कटाक्ष हाच असतो की कशा पद्धतीत आपल्याला व्यवहाराची जोड आहेत असं काय केलं असं कशा पद्धतीत आपण व्यवसाय केला तर आपण त्याच्यात फक्त आणि फक्त नफा कमवू हे सगळं जर शिकायचं असेल ना तर ज्या कार्यशाळा आहेत जशी आता उद्या आमची जळगावला आहे त्याच्यानंतर औरंगाबादला आहे पुणे असेल अमरावती असेल या कार्यशाळा खूप महत्त्व आणि सगळ्यात महत्त्वाचं उद्या आम्ही वसई वसईला एक मोठा वसई इंडस्ट्रीयल एक्सपो म्हणून आहे माझे मित्र आहेत औषगेश कदम त्यांनी ते आयोजन केलं आहे खूप मोठा म्हणजे हजारो नवे लाखो लोक तिकडे असतील आणि ज्या पद्धतीत वसई आता विकास येत होत्या पण इथे इंडस्ट्री एक्सपो असल्यामुळे सगळं अवजारं उद्योगधंदे यांचाच बरं आणि त्यातल्या त्यात संध्याकाळी सहा ते नऊच्या दरम्यान चार ते नऊच्या दरम्यान शेती हा एक मोठा उद्योग आहे ही एक मोठी इंडस्ट्री आहे आणि त्याच्यामध्ये नक्की काय करावं ज्याच्यातून श्रीमंत होतं हे सांगण्यासाठी एक विशेष सेमिनारचं तिथे आयोजन केलं संध्याकाळी चार ते नऊ मला वाटतं पालघर असेल किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोक तिकडे नक्कीच येतात नक्कीच अशा पद्धतीने इंडस्ट्रियल शेती आणि त्याचं कमर्शियलायझेशन हा पैसा रिजनरेट करण्याची साधनं हे लोकांपर्यंत पोहोचवण्याची आता गरज निर्माण झाली आहे का नक्कीच आणि ही गरज आता लोकांनाही वाटू लागली म्हणजे वसई इंडस्ट्री एक्सपो मध्ये असा काहीतरी कार्यक्रम ते सगळे ठेवतील कारण त्याचं स्वरूप खूप मोठं भव्य आहे असंख्य मंत्री असतील उद्योग मंत्री असतील किंवा खूप मोठमोठी लोकं असतात आणि तिथेही सुवर्ण कोकणच्या शीलदार न शेतीतली श्रीमंती सांगावी असं अचानक आमंत्रण आलं आणि त्यानुसार तिकडे तो कार्यक्रम ठेवला गेला त्यामुळे आता प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाला असं वाटतंय मग तो स्त्री असो पुरुष असो लहान मुलं असतील सरकारी अधिकारी असेल सरकारी यंत्रणा असतील यांचा दिवसोंदिवस सुवर्ण कोकणशी जो संवाद आहे तो मोठ्या प्रमाणात वाढतो आणि ते एक चांगलं चित्र आहे महाराष्ट्रासमोर नक्कीच महाराष्ट्रासाठी हे चांगलं चित्र आहे कारण गुंतवणूकदारांनी शेतकऱ्यांनी उद्योजकांनी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वसामान्य माणसांनी या सगळ्या चळवळीत येणं फार गरजेचं आहे आणि या चळवळीत जर तुम्हाला यायचं असेल तर त्याची सुरुवात कार्यशाळेपासून करा उद्योजक निर्माण कार्यशाळा उद्या होते जळगावमध्ये त्यानंतर सोळा तारीखला औरंगाबादमध्ये तर विशेष प्रशिक्षण कार्यशाळा होते सोळा तारीखलाच पुणे आणि अमरावतीमध्ये या चारही कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा प्रवेश घ्या श्रीमंतवा एक छोटासा ब्रेक महाराष्ट्राचे ब्रेकनंतर स्वागत आपण बोलतोय सतीश परबे यांच्यासोबत उद्याच्या पद्धतीनं आपण वसई एक्सपोचा उल्लेख केला खरं तर या सगळ्या ओ... उद्याच्या एक्सपोमध्ये आपला जो सेमिनार आहे त्यामध्ये एक विशेष लेक्चर असणार आहे जसं शेतकऱ्यांसाठी आहे गुंतवणूक तसं गुंतवणूक म्हणून उद्योजकांनी शेतीकडे कसं पाहावं या संदर्भात आपण मार्गदर्शन करणार आहेत त्याचे डिटेल नक्की ऋषी काही शिले महत्वाचे आमच्या शेलदार आहेत ते तिकडे असतील कारण असं कोणतं क्षेत्र नाही की जिथे शाश्वत आणि प्रचंड नफा अतिशय कमी कालावधीत येईल ती ताकद आमच्या शेतकऱ्यांच्या हळदीमध्ये आहे तीच ताकद आमच्या शेतकऱ्यांच्या शेळी पालनात आहे कुकुटपालनात आहे आणि मत्स्यपालनात देखील आहे आणि हे सगळे व्यवसाय हे प्रचंड नफा देणार आहेत फक्त त्यांना आधुनिकतेची जोड न देता फक्त निसर्गावर आणि सरकारी यंत्रणेवर आपण अवलंबून राहिलो म्हणून त्यातले शाश्वत श्रीमंती आम्हाला समजले नाही पण आता शेतकरी बदलतात आता सगळं चित्रच आहे लोक एक व्य तो व्यवसाय म्हणून बघतात त्याचा पाया मजबूत करण्यासाठी अभ्यासपूर्वक त्या क्षेत्रात उतरतात आणि जसे शे महाराष्ट्रातले शेतकरी सर्व क्षेत्रातले उतरतात तसेच गुंतवणूकदारांना सुद्धा आता वाटा असं वाटतंय की असा जर प्रचंड नेपा ने देणारी साधने आहेत तर का नाही आपण आपली गुंतवणूक ह्या व्यवसायात अशा लोकांच्या पाठीशी लावावी की ज्यांनी ह्या क्षेत्रात या व्यवसायातलं जे कौशल्य आहे ते आत्मसात केले यातलं विशेष प्रशिक्षण घेतलं प्रावीण्य मिळवले आणि स्वतः एक चांगल्या पद्धतीत हा व्यवसाय करतात आणि त्याच्याबरोबर भागीदारी पद्धतीने गुंतवणूक लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार नेहमी ने येत असतात प्रत्येक कार्यशाळेत येत असतात तसेच ते उद्या वसई एक्सपो त्या सेमिनारमध्ये येणार आहेत तर सर्वांचं आहे आणि प्रत्येकाने या अनुभवा की नक्की पैसा कशा पद्धतीत त्यातून मिळतो आणि त्याचं स्वरूप काय आणि या शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून जर सगळे गुंतवणूकदार जर उभे राहिले तर मला वाटतं महाराष्ट्राचं चित्र बदलायला जास्त वेळ लागणार महाराष्ट्राचं आपल्याला चित्र बदलायचं पण हे चित्र बदलण्याची ताकद कर... गुंतवणूकदार आणि उद्योजकांपेक्षा सामान्य माणसांमध्ये जास्त आहे आणि तोच सामान्य माणूस ज्यावेळी या चळवळीत येतो स्वतः ज्यावेळी प्रत्येक माणूस महिन्याला लाखा ला, लाखा आधी मुळात स्वप्न पाहत नाही लाखा लाख मिळवण्याची स्वप्न पाहू शकतो आणि तेच देखील कुक्कुटपालन असेल शेळीपालन असेल या माध्यमातून त्यावेळी खऱ्या अर्थानं जी रेट असेल आर्थिक उत्क्रांती असेल किंवा साध्या सोप्या शब्दात सांगायचं असेल तर माझ्याकडची सेव्हिंग आता वाढणार आहे तर हेच शक्य आहे का पण हे शक्यच आहे आणि हे ऑलरेडी शक्य झालं ऋषी कितीतरी जणांच्या आयुष्यात अमृलाक बदल झाला या गोष्टीमुळे उगाच काय एवढे लोक येत असतात तुम्ही विचार कर ना आता मला वाटतं जवळजवळ आठशेच्या आसपास आपले एपिसोड झालेत आणि असं नाही की शनिवार रविवार हे डेली हा कार्यक्रम हे रामायण महाभारतासारखे लोक या कार्यक्रमाची वाट बघत असतात आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशात सुद्धा तुम्ही जर आमचे मेल चेक केलात आमच्याकडे आलेली पत्रं बघितलात किंवा कार्यशाळेत असलेली उपस्थिती जर बघितल्यात मागे धुळ्याच्या कार्यशाळामध्ये सात ते आठ जण इमर्जन्सी फ्लाईट पकडून आले होते असं प्रत्येक कार्यशाळेत असं पुणे असेल पनवेल असेल मुंबई असेल आवर्जून विदेशातले लोक येत असतात कार्यशाळा जवळजवळ पाचशेच्या वरती कार्यशाळा झाल्या आजपर्यंत आपण पाच ते सात लाख लोकांशी मी होता वैयक्तिक संवाद साधलाय आणि दिवसेदिवस हे प्रमाण वाढत आहे काहीतरी त्याच्यात विश्वासार्हता असेल काहीतरी प्रामाणिक धडपड असेल जी लोकांना जाणवते ऋषी इथे कुठलेही अवास्तव आकडे फुगून सांगितले जात नाही जे आहे ते आहे किंवा जे असतं त्याच्या पेक्षा कमी पद्धतीत आपण सांगतो आज आम्ही सांगतो की पालनातून दरमहा लाखो रुपये शाश्वत कमवत आहेत आम्ही सांगतो कोंबड्यांच्या अंड्यातून देखील आपण लाखो रुपये कमवतो हे उदाहरणासहित आपण दाखवून देऊ देऊ शकतो आपल्याकडे अशा केलेल्या लोकांचे फार्म्स आहेत प्रोजेक्ट आहेत आणि आता तर एक नवा बदल आपण करतो आपण आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मॉडेल प्रोजेक्ट उभारतो म्हणजे आता काय होतं की लोकांना बघायला एवढ्या लांब यावं लागतं तर तसं न करता प्रत्येक क्षेत्र जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीत एक पायलट प्रोजेक्ट असेल जिथे काही जागेमध्ये शेळीपालन असेल कुक्कुटपालन असेल मत्स्यपालन असेल आणि लोक पुढे येतात लोक सांगतात की सर माझ्याकडे एवढी जमीन आहे एवढी इन्व्हेस्टमेंट आहे माझ्याकडे हा प्रोजेक्ट का कारण ह्या प्रोजेक्टमध्ये जे शिलेदार आपलं उत्पादन पिकवणार आहेत घेणार आहेत ते उत्पादन विकण्याची हमी देखील सुवर्ण कोकण देते एवढंच नव्हे तर त्याला ऍग्रो टुरिझमचं कसं रूप देता येईल प्रामाणिक प्रयत्न आणि तुम्ही बघा पुढच्या सहा महिन्यामध्ये दिवाळीपर्यंत तुम्हाला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुवर्ण कोकणचे असे पायलट प्रोजेक्ट दिसतील सुवर्ण कोकणचे प्रत्येक पायलट प्रोजेक्ट प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिसणार आहेत अर्थात त्या सगळ्याच्या वेळी आपण ते प्रोजेक्ट पाहू आणि नंतर आपण करू हा जर विचार करणार असाल तर तो चुकीचा ठरेल त्यापेक्षा तुम्ही या चळवळीत या आणि कदाचित वर्षभरानंतर त्या तो पायलट प्रोजेक्ट कदाचित तुमचाही असू शकतो आणि त्यासाठी आवश्यक आहे ते, ते म्हणजे कार्यशाळेत येणं पंधरा तारखेला जळगाव येथे होते उद्योजक निर्माण कार्यशाळा सोळा तारखेला औरंगाबाद येथे होते उद्योजक निर्माण कार्यशाळा तर सोळा तारखेलाच विशेष प्रशिक्षण कार्यशाळा होत आहेत पुणे आणि अमरावतीमध्ये यात सगळ्यात सहभागी व्हा श्रीमंत वा एक छोटासा ब्रेक पहात्रा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे ब्रेकनंतर नंतर स्वागत आपण बोलतोय सतीश परबे यांच्यासोबत सोळा तारखेला पुणे आणि अमरावतीमध्ये विशेष प्रशिक्षण कार्यशाळा त्याबद्दल काय दोन्ही कार्यशाळा पहिले तर अमरावतीचं सांगेल की अमरावतीमध्ये आपण एक आठवड्या झाला नवीन नोंदणी बंद केली कारण प्रचंड लोकांची नोंदणी झाली कारण गेल्या आठवड्या आठ दिवसापूर्वी ती कार्यशाळा होणार असते विशेष प्रशिक्षण पण जागा हॉल उपलब्ध होत नसल्यामुळे आपण ती उद्या परवा घेतोय रविवारी आणि या कार्यशाळेमधला सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे पुणे असेल किंवा अमरावती असेल दोन्ही ठिकाणी आपण विशेष करून मत्स्यपालन हा विषय घेतो कसा एक गुंट्यापासून ते एक एकरापर्यंत मत्स्यशेती करून आपण शाश्वत किमान लाख रुपये महिना कमवू शकतो तेही एका गुंट्यात हा एक हेक्टर असेल त्यात जर मत्स्यसवर संगोपन केलं तर त्यातून मिळणारा नफा अजूनच जास्त असेल पण ह्यासाठी नक्की काय करायचं स्वतः अमरावतीला इम्रान खान सर असेल ज्यांचं स्वतःचं आहे उदगीरला तसंच पुण्यालाही प्रॅक्टिकल जे आमचे शिलदार करतात मत्स्यपालन ते असणार आहेत मग हे मत्स्यपालन नक्की कसं करावं एक गुंठ्या जागेत मत्स्य संगोपन करताना संवर्धन करताना ती बीज कुठून आणायची मत्स्य जिरे कशा पद्धतीत त्यांचं खाद्य आपण तयार करायचं किंवा विकत आणावं त्यांना देण्याची पद्धत काय ऑक्सिजन लेवल कशी मेंटेन केली जाते टेम्परेचर ते मुख्यतः कसं मेंटेन केलं जातं मार्केट कसं आहे कशा पद्धतीत याच्यातून प्रचंड नफा कमावत होतं कारण हे विषय महाराष्ट्रात म्हणावे असे लोकांपर्यंत पोचले ना विषय लोक जे करतात करता करता ना आणि बघून करतात त्यामुळे त्यात पैसा असूनही भेटत नाहीये त्या माशांची कारण काही करतात लोक काही ठिकाणी तर मी बघितलं की मत्स्य तळावर वरती कोंबड्या बाळगतात आणि त्यांची विष्ट ती खाली पडतात बोलतात खाद्य आणि ह्या चुकीच्या गोष्टीमुळे ना नफा हा दिसतच नाही माशांची वाढच होत नाहीये कारण काही खाद्य टाकतात जे खाली जाऊन कुसतं सडतं त्या बॅक्टेरिया तयार होतात आणि बॅक्टेरिया ते ऑक्सिजन घेणार कुठचा माशांचाच ना पण तसं न करता त्याला शास्त्रोक्त प्रशिक्षणाची जोड घ्याव त्यातल्या नक्की काय चेंजेस केले पाहिजेत कोणतं तंत्रज्ञान आपल्याला वापरलं पाहिजे कशा पद्धती तिथे आपल्याला काळजी घेतली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत कारण प्रचंड पैसा त्याच्यात ठासून भरल्या मत्स्य शेती असेल संवर्धन असेल आणि मग म्हणून हे दोन्ही विषय पुण्यामध्ये आणि अमरावतीमध्ये घेतले आहेत तसेच शे दोन्हीकडे शेळी पालन कुक्कुटपालन हेही महत्वाचे विषय असतील इम्रान खान सर स्वतः इथे असतील तुमच्या अमरावतीमध्ये आणि मग पुण्यामध्ये आमचे सटाले सर सा असणार आहेत की ते सांगणार आहेत की कसा त्यांचा बोकड एक एक बोकड एक एक शेळी लाख लाख रुपयाला विकली जाते त्यांचा आहार काय त्यांचं चारा नियोजन काय त्यांचं लसीकरण काय गोट्याची पद्धत काय कुक्कुटपालनामध्ये दोन्हीकडे विषय असतील म्हणजे पुण्यालाही स्वतः मला वाटतं आप सर किंवा सटाले सर सा असतील कुक्कुटपालनामध्ये कसं कसा आपण कमीत कमीत पैशाचा धंदा चालू करू शकतो आणि धर्मा किमान मग ते अशिक्षित महिला जरी आमची भगिनी जरी असेल ती त्याच्यातून हजारो रुपये कमीत कमीत भांडवलात कशी ला कमवू शकेल हे आपण पुणे आणि अमरावती इथे सांगणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं अमरावती इथे आपण देशी गाईचा अर्थ सेंद्रिय शेतीने आंतरपीक आहे म्हणजे कशा पद्धतीत एक पीक हे दुसऱ्या पिकाला पूरक असतं किंवा एकमेकाच्या मत्तीने ते कसं भरत जातं आणि कसा, कसा त्यातूनही प्रचंड नफा पडतं होत्या का ज्या पद्धतीत दुष्काळाचं सावट गेले कित्येक वर्ष विदर्भावर आहे ऋषी तर त्याच्यात देशी गायचा शेण आणि गोमूत्राचा कल्पकतेने वापर करून कसं मिळणारं उत्पादन दर्जेदार असेल आणि त्याला प्रचंड भाव भेटेल हे सगळं जर आपल्याला शिकायचं असेल तर अमरावती आणि पुण्याची कार्यशाळा अतिशय महत्वाची कारण हे शेवटची संधी ऋषी आहे आता नाही तर पुढं वर्ष जे आहे ना ते फुकट जाणार आहे कारण आता हा आपला हेल हंगाम चालू होत आहे म्हणूनच मला विचार असं वाटतं चारही कार्यशाळेत जर प्रवेश घ्यायचा असेल तर, तर, तर काय आवाहन कराल चारही पैकी अमरावतीच्या कार्यशाळेला खरोखर लोकांची माफी मागावी लागेल ऋषी की तिथे आपल्याला नवीन लोकांना अमरावती आणि पुणेच मध्ये सुद्धा पुण्यामध्ये सुद्धा कालपर्यंत आम्ही जेव्हा ऑफिसमध्ये लिस्ट मागवली प्रचंड नोंदणी आहे त्यामुळे जळगाव असेल किंवा औरंगाबाद असेल इथे तुम्ही या इकडच्या कार्यशाळेत नोंदणी करा विचारा जागा शिल्लक काय आहे तर कशा पद्धतीत आणि सगळ्यात महत्वाचं लोकांना अजून एक विनंती करावी लागते जे डीव्हीडी आहेत ना त्याची नोंदणी मात्र पहिली करा, करा। कारण प्रत्येक ठिकाणी वारंवार सांगून सुद्धा लोक नोंदणी जेवढे करतात त्याच्या तिप्पट संख्येने लोक व्ही डीसाठी तिथे येतात आणि एकच कल्लोळ उठतो तर सर्वांना विनंती आहे की ज्या डी आहेत शेळीपालन असेल मत्स्यपालन असेल देशी गाईचं अर्थशास्त्र असेल ज्या डीव्हीडी विषयाचे डीव्हीडी तुम्हाला आहे त्याची पहिले नोंदणी करा म्हणजे जेणेकरून नियोजनाला सहज सोपे होत नक्कीच मित्र तुम्हाला एखाद्या विषयावरची जर मास्टरी प्राप्त करायची असेल तर त्यासाठी आवश्यक असते ती म्हणजे डीव्हीडी त्या विषयाची प्रत्येक विषयाच्या डीव्हीडी सुवर्ण कोकणकडनं अवेलेबल करण्यात आलेले आहेत फक्त पहिल्यांदा या दूरध्वनीवरून कॉल करून मागवता येत होत्या पैसे पाठवून पण ती आता सोय पूर्णपणे बंद करण्यात आली आहे कारण कुणालाही याची डीव्हीडी देण्यापेक्षा जे शिलेदार आहेत किंवा जी माणसं खरंच आहे त्यांच्यासाठी आपण कार्यशाळेत अवेलेबल करतो कार्यशाळेत मग गोंधळ उडतो मग अशा वेळेला मार्ग एकच असतो की या क्षणी ज्यावेळी तुम्ही कार्यशाळेत जाता तिथंच त्या सगळ्या डीव्हीडी अवेलेबल होतात त्यासाठी तुम्ही नोंदणी करा नोंदणी करणं हे आवश्यक आहे आणि अर्थात यासाठी कार्यशाळेत पंधरा तारीखला जळगाव सोळा तारीखला औरंगाबाद उद्योजक निर्माण कार्यशाळा तर सोळा तारीखला पुणे आणि अमरावती मोफत विशेष प्रशिक्षण कार्यशाळा या कार्यशाळे संदर्भात माहिती जाणून घ्या प्रवेश घ्या आणि श्रीमंतवा परब्या ठिकाणी आलात खूप सुंदर मार्गदर्शन केलं धन्यवाद आणि आभार